तर पुण्यात आज मध्यरात्रीपासून हे हा लॉकडाऊन जो आहे तो सुरू होते, त्यामुळे पुण्यात मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पुन्हा एकदा तोबा गर्दी झाल्याचं चित्र आहे. पुढील काही दिवस लॉकडाऊन असल्यानं भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. यावेळी भाजीपाल्याला सोन्याचा भाव आल्याचं ग्राहक म्हणतात. भाजी खरेदी करायची तरी कशी असा सवाल या ग्राहकांनी केलाय. काय म्हणतात हे ग्राहक ऐकूया त्यांच्याच तोंडून. खूप महाग म्हणजे यांना असं वाटतं हे सोनंच विकतात जसं काय. आम्ही घेऊन घरात साचून द्या, अरे घरात जाऊन सुद्धा ते नंतर हेच होणार, त्याचं आज दुसरं होणार, घेऊन काय उपयोग आहे. मग चांगल्या चांगल्या गरीब माणसांनी काय घ्यायचं आणि काय ठेवायचं घरामध्ये. गरीब लोकांची तर हालत चाललेली ना, आम्ही पण त्यातलेच आहेत एक. पण एक सांगतो, सामान्य माणसांची तर हालत चाललेली आहे. प्रत्येक गोष्ट 80 रुपये 70 रुपये किलो. टमाटे या, कोथिंबीर 30 रुपये 25 रुपये गड्डी. यामुळे ही जे लूटमार चालले हे सरकार खूप लक्ष देऊन काम करावं. हे प्रत्येकाला व्यवस्थित डिस्टन्स द्यायला पाहिजे, लाईनीने सोडायला पाहिजे. पण हे कोण काही करत नाहीये. पुणेकरांना मध्यरात्रीनंतर घराबाहेर पडता येणार नाही आहे. लॉकडाऊनच्या दृष्टीने 5 ते 6 हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात असणार आहे. मात्र आज खरेदीसाठी लोकांनी जी मोठी गर्दी केली आहे, सोशल डिस्टन्सिंगही कुठे पाळलं जात नाही आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज मध्यरात्रीपासून पुणे शहरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. 13 तारखेच्या मध्यरात्रीपासून तर 23 तारखेपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. जर आपण बघितलं तर आत्ता लोकांनी रस्त्यावरती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. जो पेठांचा भाग आहे तो पत्र्याने सीलही करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र आपण बघितलं तर कुठलंही सोशल डिस्टन्सचं पालन न करता लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. गर्दीच गर्दी जी आहे ती रस्त्यावरती पाहायला मिळते आहे. जर आपण बघितलं तर सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे मोठ्या रुग्णांची वाढ जी आहे ती होत चाललेली पाहायला मिळते आहे. रस्त्यावरती जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला दिसते आहे. आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जो आहे तो आता कडक कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हा प्रशासनाने त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती आज रात्रीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सुमित भोसलेसह सागरावर साम टीव्ही पुणे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये नेमकं काय सुरू राहील आणि काय बंद राहील त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहे. मात्र हे पेट्रोल पंप फक्त 5 धारकांनाच इंधन आणि गॅससाठी उपलब्ध असणार आहेत. दूध आणि वृत्तपत्रांचं वितरण होईल, मात्र ते घरपोच असणार आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकान आणि ऑनलाईन औषध सेवा मात्र सुरू राहतील. गॅस वितरण, एटीएम आणि बँका सुरू असतील, मात्र त्या ग्राहकांसाठी नाही आहेत. किराणा दुकानं, भाजी विक्री, मटण, अंडी, चिकन, मासे हे सगळं बंद असणार आहे. ऑनलाईन खाद्यपदार्थ आणि वस्तूंची डिलिव्हरी सुद्धा बंद असणार आहे. मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक, बाग आणि क्रीडांगणं सुद्धा बंद असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सलून, ब्युटी पार्लर हे काही ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं अटी शर्तींसह, मात्र ते सुद्धा बंद राहणार आहे. शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था सुद्धा बंद असणार आहेत. दुचाकी, 3-चाकी, 4-चाकी ही सगळ्याच प्रकारची वाहतूक बंद असणार आहे. फक्त जे अत्यावश्यक 5 धारक आहेत त्यांनाच ही मुभा असेल. बांधकाम, ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था आहे तिथेच काम सुरू राहील, बाकी ठिकाणी बांधकाम सुद्धा बंद असतील. त्याचबरोबर विवाहाची मंगल कार्यालय असतील, लग्न समारंभ, सगळ्या खाजगी कार्यालय सुद्धा बंद असणार आहे. एकंदरीतच हा असा एक कडक लॉकडाऊन असणार आहे. या कडक लॉकडाऊन मध्ये नेमकं घराबाहेर पडण्याची मुभा कुणाकुणाला आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. डॉक्टर, नर्सेस, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी तसंच मेडिकल दुकानाचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, बी बियाणं विक्री करणारे, महावितरणचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, शहरातून प्रवास करून जाणारे कामगार ज्यांना पोलिसांचा पास मिळालेला आहे, तसंच जीवनावश्यक वस्तू, पार्सल आणि डब्बे पुरवणारे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना ही परवानगी असणार आहे.